विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या तासिकेमध्ये वाऱ्यांच्या दिशेत होणारा बदल या घटकाविषयी अधिक माहिती घेणार आहोत. तुम्ही या अगोदरच्या तासिकेमध्ये शिकलात की पृथ्वीवर हवेचा दाब हा एक समान नसतो, हे आपण शिकलो आहोत. आजच्या इयत्तेमध्ये शिकलो आहोत हवा जी आहे ती जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे क्षितिज समांतर दिशेने ही वाहत असते. या ठिकाणी जी हवा आहे ती जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे क्षितिज समांतर दिशेने ही वाहत असते. त्यानंतर बघा, हालचाल जी आहे ती क्षितिज समांतर दिशेने होत असल्यामुळे या ठिकाणी वाऱ्यांची निर्मिती होत असते. हवेच्या दाबाच्या फरकातील कमी जास्त परिणाम जो आहे त्याचा परिणाम हा वाऱ्यांच्या गतीवर पण होत असतो. सर्वसाधारणपणे जागतिक पातळीवर ज्या ठिकाणी हवेचा दाब हा जास्त प्रमाणात असतो त्या ठिकाणी वारे हे वेगात वाहत असतात, आणि ज्या ठिकाणी हवेचा दाब हा कमी असेल त्या ठिकाणी वारे हे कमी वेगाने वाहत असतात. या आकृतीमध्ये तुम्ही जर निरीक्षण केलं तर ही जे क्षितिज समांतर जे आहेत हे अक्षवृत्त या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि यांचं या ठिकाणी माप पण आपण लिहिलेले आहे. हे 0° आहे, 30° 60° आणि 90° असे यांचं माप या ठिकाणी दिलेलं आहे. आपण आकृतीचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी लाल रंगामध्ये ज्या रेषा दाखवलेल्या आहेत ती वाऱ्यांची मूळ दिशा आहे. वाऱ्यांची ही मूळ दिशा आहे, पण पृथ्वीच्या परिवर्तनामुळे या दिशेमध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी लाल रंगाने मी जे दाखवलेले आहेत त्या या ठिकाणी वाऱ्यांच्या दिशा आहेत, आणि जास्त दाबाकडून कमी दाबाकडे या ठिकाणी हे वारे वाहत आहेत. हा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, इथे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहत आहेत, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे अशा पद्धतीने हे वारे वाहत आहेत, आणि पृथ्वीच्या परिवर्तनामुळे या वाऱ्यांची दिशा या ठिकाणी बदललेली आहे. बघा, ही या ठिकाणी असे सरळ वाहणारे जे वारे आहेत पृथ्वीच्या परिवर्तनामुळे त्यांची दिशा बदलते आणि ती या दिशेला वळलेली आहे. या ठिकाणी पण यांची दिशा बदलून या ठिकाणी या दिशेला ते वळलेले आहेत, इकडेही त्यांची दिशा बदललेली आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी वाऱ्यांची दिशा बदललेली आपल्याला दिसून येते. मग हा जो बदल होतोय, हा जो बदल झालेला आहे वाऱ्यांच्या दिशेमध्ये जो बदल झालेला आहे तो कशामुळे झालेला आहे, पृथ्वीच्या परिवर्तनामुळे झालेला आहे. आणि हे जे वारे आहेत हे वारे का वाहत आहेत, तर जी हवा आहे ती जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाकडे वाहत आहे, त्याच्यामुळे ते बदल झालेले दिसून येत आहे. या ठिकाणी जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर हे जे वारे आहेत या दिशेतून इकडे येत आहेत, म्हणजे इकडची दिशा कोणती आपली, पूर्व दिशा, म्हणजे हे पूर्वेकडून येणारे वारे यांना पूर्वीय वारे असं म्हणू आपण, बरोबर आहे. आणि ही जी दिशा आहे या दिशेमध्ये यांची वाहण्याची दिशा बदललेली आहे, म्हणजे हे कुठे जात आहेत, आता हे कुठून येत आहेत, पश्चिमेकडून येत आहेत. इकडची दिशा नकाशाची जी आहे ती पश्चिम दिशा आहे आणि इकडची जी आहे ती पूर्व दिशा आहे. या ठिकाणी खाली नकाशात आपण या आकृतीमध्ये आपण दाखवलेले आहे की परिवर्तनामुळे वाऱ्यांच्या दिशेत बदल होणारा जे आहे तो आपण या बाणाने असा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, हे काळे जे बाण आहेत त्या बाणांतून आपल्याला त्यांची दिशा दिसते, म्हणजे ज्या वेळेस आपण इकडची दिशा त्यांनी घेतलेली आहे, समजा ही पूर्व दिशा असेल तर पूर्वीय वारे आहेत ते, आणि ही जी आहे इकडून जाणारे ते पश्चिमी वारे आहेत. अशा पद्धतीने या वाऱ्यांच्या दिशेमध्ये बदल जो आहे तो या ठिकाणी पृथ्वीच्या परिवर्तनामुळे आपल्याला झालेला दिसून येत आहे.